हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे विरुद्ध अजित पवार आणि राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात। बारामती लोकसभा मतदारसंघात सुनेत्राताई पवार यांच्या विजयात अडसर ठरू शकणारे हे तीन वाद, म्हणजेच यातील एका जरी गटाने अजितदादांची साथ देण्यास नकार दिला तर तो त्यांच्यासाठी डोकेदुखीचा विषय ठरू शकतो। तसं बघितलं तर या तिन्ही वादांना कधी काळी खतपाणी घालण्याचं काम हे अजितदादांनीच केलंय। इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांच्या विरोधात दत्ता मामांना ताकद अजितदादांनीच दिली। पुरंदरमध्येही विजय शिवतारे यांना जाहीर सभेतून पाडण्याचं आव्हान अजितदादांनीच दिलं होतं। तर दौंडमध्ये कुल कुटुंबाचं वर्चस्व मोडीत काढण्यासाठी थोरात यांनाही ताकद दिली ती अजित पवारांनीच। आता हर्षवर्धन पाटील आणि राहुल कुल हे भाजपमध्ये आहेत तर विजय शिवतारे हे शिवसेनेत आहेत, पण हे सगळेच एकत्रित महायुतीत असल्याने हे वाद अजितदादांसाठी एक चिंतेचं कारण ठरतंय। तर ही चिंता मिटवण्यासाठीच अजितदादा सत्तेच्या माध्यमातून आणि वैयक्तिक पातळीवर जे शक्य आहे ते सगळे प्रयत्न करत आहेत। मात्र यंदा कोणत्याही परिस्थितीत सुनेत्राताईंना विजयी करायचंच आणि बारामती ही शरद पवार आणि सुप्रिया सुळेंच्या ताब्यातून आपल्या ताब्यात घ्यायची असा चंक आता भाजपने बांधलाय। त्यामुळे हे वाद मिटवण्यासाठी अजितदादांसोबत भाजपनेही आता पुढाकार घेतलाय। भाजपच्या वतीने हे वाद मिटवण्याची आणि अजितदादांच्या मदतीसाठी चंद्रकांत पाटलांना ही जबाबदारी देण्यात आली आहे। तीन तालुक्यांमधील हे वाद मिटल्यास सुनेत्राताईंना आगामी लोकसभा ही अत्यंत सोपी ठरू शकते। याच सगळ्या पार्श्वभूमीवर पाहूयात या तीन तालुक्यांमधील हे वाद नेमके काय आहेत आणि ते मिटवण्यासाठी अजितदादा आणि भाजपचे प्रयत्न नेमके कसे सुरू आहेत ते। अगोदर शरद पवार विरुद्ध शंकरराव पाटील आणि आता हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार यांच्यातील वाद हा पुणे जिल्ह्याला नवीन नाहीये। 1994 मध्ये जिल्हा परिषदेला आणि 1995-99 मध्ये विधानसभेला हर्षवर्धन पाटील यांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं, त्यांनी अपक्ष उडी घेतली आणि ते विजयी झाले। मात्र या तिन्ही वेळी पवार काका पुतण्याच्याच दबावामुळे आपल्याला तिकीट नाकारलं असा आरोप त्यांनी केलाय। 1999 मध्ये निवडून आल्यानंतर पाटील यांची मंत्रीपदी वर्णी लागली, पण त्यांच्या मंत्रीपदाला अजितदादांचा तीव्र विरोध होता। राष्ट्रवादीने अगदी विलासराव देशमुख यांचा पाठिंबा काढून घेण्याची सुद्धा धमकी दिली होती आणि त्यातून पाटील यांचा राजीनामा घेण्यात आला। 2009 निवडणुकीपूर्वी विलासरावांनी हर्षवर्धन पाटलांना पुन्हा काँग्रेसमध्ये आणलं। पाटलांनी लोकसभेला सुप्रिया सुळेंचं काम केलं, त्या बदल्यात विधानसभेला अजितदादांनी आपलं काम करावं अशी हर्षवर्धन पाटलांना अपेक्षा होती। पण या निवडणुकीत अजितदादांच्या अत्यंत जवळच्या समजल्या जाणाऱ्या दत्ता मामा भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात रिंगणात उडी घेतली। त्यावेळी शरद पवार आणि अजित पवार यांनीही भरणेंना पाठिंबा दिल्याच्या चर्चा होत्या, पण पाटलांचा 8,000 मतांनी विजय झाला। 2014 पाटील यांनी पुन्हा एकदा सुळेंना मदत केली, मात्र विधानसभेला युती तुटली आणि दत्ता मामा भरणेंना राष्ट्रवादीकडून अधिकृत तिकीट मिळालं। यावेळी हर्षवर्धन पाटलांचा 14,000 मतांनी पराभव झाला। पुढे 2019 लोकसभेला सुद्धा पाटील यांनी पुन्हा एकदा सुळेंना मदत केली आणि त्या बदल्यात विधानसभेची जागा काँग्रेसला सोडायची अशी चर्चा झाल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र राष्ट्रवादीने इंदापूर सोडण्यास नकार दिला। हर्षवर्धन पाटलांनी भाजपची वाट धरली आणि दत्ता मामा पुन्हा निवडून आले। त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील यांनी अगोदर विधानसभेचा शब्द द्या म्हणून अजितदादांपुढे अट टाकलीय, पण दत्ता मामांच्या रूपाने इंदापूर अजितदादांसाठी हक्काची जागा आहे आणि ती कशी सोडायची असा सवाल त्यांच्या पुढे। त्यातूनच आता हर्षवर्धन पाटील यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखान्याच्या महासंचालक अध्यक्षपदी वर्णी लागलीय। अजितदादांनीही हर्षवर्धन पाटील यांच्या दोन्ही सहकारी साखर कारखान्यांना कर्जाची थकहमी म्हणून जवळपास 225 कोटी रुपये देऊ केलेत। आता राहुल कुल विरुद्ध रमेश थोरात यांचा वाद नेमका कसा आहे ते पाहूयात। 4 जुलै 2001 तीन टर्मचे आमदार आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते असलेले सुभाष कुल यांचं पदावर असतानाच निधन झालं। त्यानंतर तिथं पोटनिवडणूक जाहीर झाली, त्यात रंजना कुल या विजयी झाल्या। पण याच घटनेनंतर दौंडच्या राजकारणात कुल आणि थोरात असे एकाच पक्षात दोन गट तयार झाले। 2004 झालेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार म्हणून रंजना कुल या निवडणूक रिंगणात उतरल्या होत्या। त्यावेळी जिल्हा बँकेचे संचालक असलेले रमेश थोरात यांनी अपक्ष रिंगणात उडी घेतली। थोरात हे 1985 जिल्हा बँकेच्या राजकारणात सक्रिय आहेत, ते अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय सुद्धा समजले जातात, त्यामुळे थोरात यांना त्यावेळी अजितदादांचा आशीर्वाद आहे अशी चर्चा रंगली। पण त्यावेळी या निवडणुकीत रंजना कुल या 24,000 मतांनी विजयी झाल्या। 2009 राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा राहुल कुल यांना उमेदवारी दिली,
पुन्हा एकदा अपक्ष म्हणून रमेश थोरात हे त्यांच्यासमोर उभे राहिले। यावेळी मात्र थोरातांनी 17,000 मतांनी बाजी मारली। या सगळ्याला वैतागून 2014 लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राहुल कुल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची फारकत घेत रासपचा झेंडा हाती घेतला, तर थोरात यांना राष्ट्रवादीकडून अधिकृत तिकीट मिळालं। दौंडमधील निर्णायक धनगर मत आणि भाजपचा पाठिंबा या बळावर कुल यांनी थोरात यांचा 11,000 मतांनी पराभव केला। पुढे 2019 कुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि 2019 पुन्हा एक वेळेस रमेश थोरात विरुद्ध राहुल कुल यांच्यामध्ये लढत रंगली। ही लढत अत्यंत अटीतटीची झाली। रासप सोडल्याचा परिणाम आणि कुल यांच्यावरील कारखान्यातील भ्रष्टाचाराचे आरोप या सगळ्याचाच या निकालावर परिणाम बघायला मिळाला आणि कुल यांचा 673 मतांनी निसटता विजय झाला। आता राहुल कुल हे भाजपमध्ये तर रमेश थोरात हे अजितदादांसोबत आहेत। दोघंही महायुतीत असल्याने सुनेत्रा पवार यांच्यासाठी त्यांना आता काम करावं लागणार आहे। गतवेळी सुप्रिया सुळे यांना दौंडमध्ये आघाडी मिळाली नव्हती, आता सुनेत्रा पवार यांच्यासाठी दौंडमध्ये आघाडी मिळवणं हेच आव्हान आता यांच्यासमोर असणार आहे। यासाठी कुल आणि थोरात या दोन्ही गटांनी एकत्र काम करणं गरजेचं आहे हे अजित पवारही जाणत आहेत। याचमुळे अजित पवार यांनी दोघांमधील वाद मिटवण्यासाठी आता कंबर कसली आहे। आता विजय बापू शिवतारे विरुद्ध अजित पवार यांच्यातील वाद नेमका कसा आहे तेही पहा। 2008 पर्यंत विजय शिवतारे हे राष्ट्रवादीमध्येच कार्यरत होते, मात्र 2009 विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला। त्यावेळी छगन भुजबळ यांच्या आग्रहामुळे सिटिंग आमदार असलेल्या अशोक टेकावडेंना डावलून राष्ट्रवादीने दिगंबर दुर्गाडे या ओबीसी चेहऱ्याला संधी दिली। त्यामुळे दुखावलेल्या टेकवडे गटाने दुर्गाडेंचं काम करणार नाही अशी भूमिका घेतली, तर संजय जगताप यांच्या बंडखोरीनं मतविभागणी झाली। पुरंदर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो। शिवतारे यांनी हा प्रश्न निवडणुकीचा प्रमुख मुद्दा केला आणि शिवसेनेकडून पहिल्याच फटक्यात ते निवडून आले आणि तेव्हा हा मतदारसंघ हातातून गेल्यामुळे अजितदादा हे चांगलेच दुखावले गेले। आमदार झाल्यानंतर शिवतारे यांनी पवार यांच्यावर पुरंदरच्या पाण्याचे आरोप करायला सुरुवात केली। पवारांनी बारामतीचं पाणी पळवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला, तसंच गुंजवणी प्रकल्प, पुरंदर उपसा सिंचन योजनेचं विस्तारीकरण आणि कॅनॉलमधून शेतकऱ्यांना पाणी इत्यादी योजना या मतदारसंघात त्यांनी आणल्या। 2014 निवडणुकीतही काँग्रेस राष्ट्रवादीच्या फुटीचा परिणाम आणि पवार यांच्यावर अत्यंत जहाल आरोप करत शिवतारे हे दुसऱ्यांदा निवडून आले। या निवडणुकीवेळी शिवतारे यांनी अजितदादांचा एका वादग्रस्त वक्तव्याचा हवाला देत त्यांना बारामतीचा टग्याही उपमा दिली। तेव्हापासून अजितदादा आणि शिवतारेंमध्ये वैयक्तिक वैर सुरू झालं। विजय शिवतारे हे फडणवीस सरकारमध्ये राज्यमंत्री असताना साताऱ्याचे पालकमंत्री होते, तर सातारा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे। तिथं शिवतारे राष्ट्रवादीची गळचेपी करत असल्याचं आणि निधी डावलत असल्याचे आरोप त्यांच्यावर व्हायला सुरुवात झाली, त्यामुळे शिवतारे आणि अजितदादा हा वाद टोकाचा बनला। शिवतारे यांनी एका प्रचारसभेत शरद पवारांवर एक वादग्रस्त टीका केली आणि ही टीका अजितदादांना चांगलीच लागली। त्यावेळी अजित पवार यांनी बारामती येथे विजय शिवतारे यंदा आमदार कसा होतो ते मी पाहतोच असं म्हणत त्यांना जाहीर इशारा दिला आणि आव्हानही दिलं। तो इशारा निकालात खरा ठरला आणि त्यावर्षी काँग्रेसच्या संजय जगताप यांनी 30,000 मतांनी शिवतारेंचा पराभव केला। आता शिवतारे हे शिंदेच्या शिवसेनेत आहेत आणि त्यांनीही लोकसभेत मदत पाहिजे असेल तर अगोदर विधानसभेचा शब्द द्या अशी मागणी केली आहे। ज्या शिवतारेंना चॅलेंज देऊन आपण पाडलं त्यांनाच विजयी करण्यासाठी प्रयत्न कसे करायचे हा प्रश्न अजितदादांपुढे आता असणार आहे। पण सुनेत्रा पवार यांच्या विजयासाठी अजितदादांना हा वाद मिटवणं तितकंच गरजेचं बनले। अजितदादांचे हे तिन्ही वाद मिटवण्यासाठी भाजपनं आता चंद्रकांत पाटील यांच्यावर मदत करण्याची जबाबदारी दिली आहे। याच पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे, विजय शिवतारे, रमेश थोरात आणि राहुल कुल यांना मुंबईत बोलून घेण्यात आलं होतं, तर तालुका स्तरावर समन्वय ठेवा आणि कार्यकर्त्यांनी एक दिलाने काम करा अशा सूचना चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत दिल्यात। तर मंडळी, यांसारख्याच राजकीय घडामोडी या विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी।